जाखणाला दाबणाने दोन होल पाय ती बाटली दाखव बनवलेली बाटली दाखव बोल दाखव चारे बघून त्याला नमस्कार मी कृषी सहाय्यक भानुदास चोरगे तर सन 2022-23 हंगामामध्ये आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय सावली आणि मंडल कृषी अधिकारी कार्यालय कुडाळ यांच्या मार्फत आम्ही हुमणी नियंत्रण मोहीम राबवत आहोत. तर मी आरडे या गावात आहे. तर आपण हुमणीसाठी हा सापळा बनवलेला आहे यासाठी व्हाईट ग्रब लूर ग्रीन रेव्होल्युशन म्हणून कोल्हापूरची एक कंपनी आहे. त्यांनी हॉर्टिशिलिया सेराटा नावाचं एक लूर तयार केलेला आहे. तर हा लूर साधारण 75 रुपयाला मिळतो. याची 75 रुपये किंमत आहे. या लूरची कॅपॅसिटी 30 दिवस असते. एकदा फोडल्यानंतर फील्ड लाईट हा लूर आपण या ठिकाणी शेतामध्ये बसवणार आहोत. आणि भुंगीची जी याची अवस्था आहे भुंगेरा अवस्था ती या पद्धतीनं आपण बिस्लरीच्या बॉटलचा अगदी स्वस्तातला लूर सापळा तयार केलेला आहे. यासाठी 1 रुपयासुद्धा किंमत येत नाही. त्याला कांद्याच्या बारदा कांद्याचं बारदान आपण जोडलेलं आहे. आणि हे बिस्लरीच्या बाटलीला 4 होल घेतलेले आहेत. कॅमेऱ्यात दाखवा जरा हे अशा पद्धतीनं याच्यामध्ये आपण पाणी भरले आणि बारदान अशासाठी लावलं आहे की ते उमणीचा भुंगेरा याच्यावर चढल्यानंतर त्याला पायाला ग्रीप यावी धरता यावं आणि तो इथून आत शिरून मरावा. तर या लूर्समध्ये उमणीच्या मादीचा गंध आहे आणि हे अशा पद्धतीने हा लूर सापळा लावतोय. तर हा लावताना थोडीशी काळजी अशी घ्यायची की हा पाण्यात बुडला नाही पाहिजे. पाणी ह्याच्या खाली असणार आहे. पावसामध्ये पाणी येऊ शकतं आणि ह्या पद्धतीनं आपण हा ह्याच्यामध्ये पॅक करतो आहे. असं बांधावा. ही आता आपण कडुलिंबाचं झाड आहे. वर झाड दाखवा. तर हे कडुलिंबाचं झाडाला किंवा बाभळीच्या झाडाला हे सापळे अडकवायचे आहेत. आणि या पद्धतीनं आपण भुंगेरा अवस्थेमधलं जे नियंत्रण आहे ते करणार आहोत. हा अतिशय स्वस्तातला सापळा आहे. याची फील्ड लाईफ कॅप्सूलची लूरची फील्ड लाईफ 30 दिवस आहे. 30 दिवसानंतर बदलायचं. आता या दिवसामध्ये हुमणीचे भुंगेरे शेतामध्ये येऊन ठिकठिकाणी हुमणीची अंडी घालतात आणि नंतर हुमणीचं नियंत्रण करणं हे शेतकरी बांधवांना अवघड जातं. तर याचं नियंत्रण नैसर्गिक पद्धतीनं जर ह्या सापळ्यामध्ये हुमणीचे भुंगेरे येऊन अडकले आणि मेले तर जे पुढं नुकसान होणार आहे शेतामध्ये ते नुकसान आपण नैसर्गिक पद्धतीनं थांबवणार आहोत. तुमचं नाव सांगा दादा. सुरेश बाबा नाव. हां तर याचा तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगायचं. आपण इथं आता भुंगेरे याच्यात अडकल्यानंतर सुद्धा परत आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि इथे शेतामध्ये येणार आहोत. तुमचं नाव सांगा. नमस्कार माझं नाव रघुनाथ मलवाड डोंगरे गाव आरडे. आता आम्ही आपले चोरगे साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आहे आता बघू चांगले त्यांचं मार्गदर्शन आहे. आणि त्यात आता त्यांनी जे बनवलेले आहे सापळा एकदम स्वस्त एक रुपये बी आम्ही दिलेलं नाही काही नाही. कमी कमी खर्चातला आहे. याला जास्त खर्च येत नाही. त्यांनी बनवलेला आहे. बकेटपेक्षा सुद्धा हा स्वस्त पडतोय. बकेट घ्यायची म्हटले तर 100 ते 150 रुपयाला पडते. ही बिस्लरीच्या बाटलीला 50 पैशाला पन्नास पैसे ते 1 रुपया खर्चामध्ये बिस्लरीची बाटलीचा सापळा तयार होतोय आणि 75 रुपयाचं ही लूर्स एवढाच खर्च.
याच्यामध्ये तुमच्या शेताचं भूमीचं नियंत्रण होणार आहे. किती क्षेत्र क्षेत्र किती काय म्हणलं? तर हा साधारण 1 एकराला 1 सापळा लावला तरी चालू शकतो. तुमचं जसं क्षेत्र असं जिथं शेत आहे तिथं लावायचं, 1 एकरापर्यंत कव्हर करते आणि 1 एकरभरातली येणाऱ्या किडी त्याच्याकडे आकर्षित होते. आता लाईट सापळ्यापेक्षा हा चांगला आहे, त्याला गंध असल्यामुळे आता तुम्हाला याचं उद्याच किंवा आज म्हटलं तरी याचा संध्याकाळी तुम्हाला रिझल्ट समजेल. धन्यवाद. नमस्ते.